आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊसतोड मजुरांच्या समोर महागाईचं संकट, चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर. ऊसतोड मजुरांना सध्या चांगली मजुरी मिळत नाही, ही तक्रार आता वारंवार पुढे येत आहे. ऊसतोड मजुरांना 247 रुपये सध्या प्रति टनाला मिळतात, पण ही मजुरी योग्य मोबदला देणारी नाही आणि त्यामुळे साखर कारखान्यांनी यात वाढ करावी. शिवाय हवामानाच्या परिणामामुळे ऊसाला तुरे फुटत आहेत, त्यामुळे ऊसाचं वाढ चारा म्हणून विक्री होत नाही. शिवाय हा चारा ऊसतोड मजुरांचे जनावरही खात नाहीत, त्यामुळे दुहेरी संकटात ऊसतोड मजूर अडकले आहेत. गरिबांच्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी या प्रश्नी लक्ष घालावं अशी मागणी ऊसतोड मजुरांची आहे. महानकारी न्यूज साठी मजरेवाडीहून मोहन जमादार. काय नाव तुझं? राजेंद्र बापट. ऊसतोड मजूर. हां, तू काय मुकादम आहेस? मुकादम. किती आहेत माणसं कुळीमध्ये? 9, 9, 18 माणसं आहेत. 9 बायका आहेत आणि 9 पुरुष आहेत. आता कशी आहे परिस्थिती इथं वैरणीची म्हण किंवा कारखान्याकडनं तुम्हाला दर कसा मिळतोय? तुळीचा दर किती आहे? 257 रुपये. 257 रुपये दर आहे. या 257 रुपयामध्ये एक टन ऊस तोडायचा 47 रुपये. कमिशन सकट. हां हां, सकट आहे. कमिशन सकट. याच्यामध्ये आता मजुरांना परवडते काय? आणि मग आता सध्या रात्रंदिवस काय परवडतो सर? रात्रंदिवस काम करायला लागतं तेवढा एक टन ऊस वाढत सोडलं. सिच्युएशन बरोबर आहे. एक 1 रुपये तो वाढे करणारे केलं तर 2 ते 5 पेंडे निघते. 2 रुपयाला पेंडे जाते. 20 रुपये होतं गायच्या, आपला एखादा गायच्या पाहतो त्यालाच पुरत नाही.